नियामक कायदा बघितला, 1784चा पिट्स कायदा बघितला, याच्यामुळे निर्माण झालेले हे 1793, 1813 आणि 1833चा तिसरा संधी कायद्यापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत. ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसशील तर नक्कीच पाहून घ्या, त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ समजण्यास मदत होईल. 1853चा चौथा संधी कायदा. तर या कायद्याचे महत्व आणि त्याची तरतुदी आता आपण समजून घेणार आहोत. तर हा कायदा का निर्माण झाला, त्याची पार्श्वभूमी काय होती. 1784च्या पिट्स इंडिया कायद्यान्वये 20 वर्षांनी कंपनीच्या कारभाराची फेर तपासणी करायची होती आणि त्यांना राज्य कारभाराची आणि व्यापाराची ही नवी सनद द्यायची होती, परवानगी वाढवून द्यायची होती. मग 1793 ला पहिल्यांदा परमिशन दिली, त्यानंतर 1813 ला 20 वर्ष झाल्यावर पुन्हा त्यांना परमिशन दिली, मात्र एकाधिकारशाही संपुष्टात आली, इतरही व्यापारी भारतामध्ये व्यापार करण्यास येऊ लागले. 1833 मध्ये मात्र पूर्ण साम्राज्य भारतभर पसरल्याने ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार करण्यास परवानगी नाकारली. त्यांनी फक्त शासन व्यवस्था चालवायची होती, व्यापार पूर्णपणे काढून टाकला. आणि आता 1853 मध्ये आलं आणि आता राज्य कारभार पण त्यांना द्यावे का, एखाद्या कंपनीकडे एखाद्या देशाचा राज्य कारभार करण्यासाठी द्यावा का, त्याचा अधिकार वाढवावा का, हे मात्र संसदेमध्ये प्रश्न पडलेला. कोणत्या संसदेमध्ये, तर ब्रिटनच्या ब्रिटिश संसदेला पडलेला. दुहेरी शासन नष्ट करण्याची मागणी संसदेत होत होती, कारण की बोर्ड ऑफ कंट्रोल इंग्लंडमध्ये होतं आणि इथं गव्हर्नर काउन्सिल होती, तर या दोन्हीमुळे दुहेरी शासन व्यवस्था निर्माण झालेली, त्याचबरोबर संचालक मंडळ होतं, अशा पद्धतीने हे शासन व्यवस्था निर्माण झालेली होती. भारतीयांना प्रशासनात सहभागी करण्यास सहमती मिळत होती, तर त्याविषयी त्यांनी विचार केलेला होता. तर 1853 चौथ्या संधी कायद्यात कोणकोणत्या तरतुदी होत्या. 20 वर्षाची मुदत रद्द करून, म्हणजे इथून पुढे काय 20 वर्ष तुम्हाला परवानगी नाही की तुम्ही भारतात राज्य कारभार करायला असेल, तर संसद कंपनीचे अधिकार रद्द करीत नाही तोपर्यंत सम्राटाचा प्रतिनिधी म्हणून कंपनीने भारतात राज्य कारभार करावा. तर असं सांगण्यात आलं की इथून 20 वर्ष पुढे तुम्हाला मुदत नाहीये, तर कधीही संसदेला वाटेल की आता तुम्ही योग्य नाहीये तेव्हा कधीही आम्ही तुमची सत्ता काढून ब्रिटनच्या संसदेकडे घेऊ शकतो, असे ईस्ट इंडिया कंपनीला संसदेमार्फत या कायद्याद्वारे सांगण्यात आले. या कायद्यान्वये प्रथमच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कार्य यात भेद करण्यात आला. आता फक्त कायदे कानून आणि प्रशासन ईस्ट इंडिया कंपनी चालवत होती, मात्र अनेकदा खूप असे प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागले. पूर्ण भारतभर सत्ता स्थापन झाली, विविध धर्माचे लोक राहत होते, यामुळे अनेक क्लिष्ट असे प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागले. त्यामुळे फक्त एक कायदा सदस्य असून भागणार नव्हती, तर अनेक कायदा सदस्य त्यामध्ये असून त्यांची आणखीन एखादी काउन्सिल असावी असा विचार केला गेला, जो गव्हर्नर जनरलला, भारताच्या गव्हर्नर जनरलला मार्गदर्शन करेल. तर गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदेविषयक काउन्सिल स्थापन करण्यात आले. यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या 6 नव्या सदस्यांचा काउन्सिलमध्ये समावेश केला गेला. हे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल भारतीय विधिमंडळ म्हणजे पहिल्यांदा एखादा कायदे करणारं विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा हा कायदेविषयक विभाग ब्रिटिश संसदेची प्रक्रिया अंगीकारून छोट्या संसदेप्रमाणे काम करीत होता. जरी हे 6 जण असले तरी वादविवाद करीत आपले प्रश्न मांडत आणि त्यातून कायदे निर्माण ते करीत असत, मात्र अंतिम त्याला परवानगी कोणाची लागत होती, तर भारताच्या गव्हर्नर जनरलची त्याला परमिशन असणे गरजेचे होते, मगच त्याचे कायद्यात रूपांतर होत होते. अशा रीतीने कायदे करणे हे सरकारचे विशेष कार्य आहे आणि त्यासाठी विशेष यंत्रणा आणि विशेष प्रक्रिया आवश्यक आहे, हे पहिल्यांदा मांडले गेले. म्हणजे कायदे करण्यासाठी एक विशिष्ट असा गट आहे, कार्य आहे, ते सरकारचे महत्वपूर्ण कर्तव्य आहे, हे याद्वारे सांगितले गेले. त्यानंतरची तरतूद होती 1853 कायद्याची, ते म्हणजे पहिल्यांदाच भारतीय विधिमंडळात, म्हणजे जे 6 जणांचे मंडळ स्थापन केले, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन केले, त्यात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिल मधील 9 कायदे सदस्यांपैकी 4 सदस्य मद्रास, मुंबई, बंगाल, आग्रा येथील प्रांतिक सरकारने नियुक्त करतील, अशी तरतूद करण्यात आली. म्हणजे जी प्रांतिक सरकारे होती त्यांच्यातील 1-1-1 असे त्यांनी गव्हर्नर जनरलच्या कायदा सदस्य म्हणून नेमणूक करायची होती. भारतामधील मुलकी खात्यातील उच्च अधिकाऱ्यांची निवड करण्याचा संचालक मंडळ व बोर्ड ऑफ कंट्रोलचा अधिकार या कायद्याने नष्ट करण्यात आला, रद्द करण्यात आला. आता भारतामधील जे उच्च अधिकारी होते त्यांची नेमणूक असाच भ्रष्टाचाराद्वारे, ओळखीद्वारे केली जात होती. मग संचालकामधील कोणाचा ओळखीचा असेल किंवा बोर्ड ऑफ कंट्रोलचा कोणीतरी ओळखीचा असेल, राजाचा राणीचा कोणतरी जवळचा असेल, मात्र 1853 कायद्याद्वारे हे सर्व बंद करण्यात आलं आणि सांगण्यात आलं की तुम्हाला परीक्षा देऊनच सिलेक्ट व्हायचं आहे.
मग नागरी सेवांमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली स्पर्धा सुरू करण्यात आली. स्पर्धा परीक्षेसाठी हिंदुस्थानातील किंवा युरोपातील कोणत्याही ब्रिटिश नागरिकास बसता येईल अशी तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर कंपनीचे जे संचालक होते त्यामध्ये अनेकदा वाद होत होते, त्यांची संख्या 24 होती आणि भरपूरदा ते कंपनीचे भागधारक होते. मग कंपनीचे भागधारक असल्यामुळे ते पैशाचा जास्त विचार करत होते, मग त्यानुसार त्यांची संख्या कमी करण्यात आली. कंपनीच्या संचालकांची संख्या 24 वरून 18 करण्यात आली. त्यामध्ये 10 वर्षासाठी सम्राटकडून 6 तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 12 अशी निवड करावी असे सांगण्यात आले. म्हणजे 18 मधील 6 सम्राटाकडून येतील आणि 12 स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून येतील. मग समजा त्यांची संख्या किमान 10 असावी लागते, तेव्हाच तो निर्णय संचालक बॉडीचा ग्राह्य धरण्यात येईल. मग 10 जर उपस्थित असतील, 6 च्या 6 जर सम्राट मधील उपस्थित असेल, तर सम्राटाचा निर्णय अंतिम राहील अशी तजवीज करण्यात आली. त्यानंतर यावर विचारले गेलेले परीक्षेतील प्रश्न. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले? तर ते 1853 चौथा सनदी कायद्यानुसार स्वीकारले गेले. तर विद्यार्थ्यांनो, 1853 कायद्याचा परिणाम काय झाला? कायदा प्रक्रियेत भारतीय नागरिकांचा सहभाग नव्हता. मग बार्टल फ्रेरने म्हटल्याप्रमाणे केलेला कायदा अनुकूल आहे, योग्य आहे की प्रतिकूल आहे हे कोट्यावधी भारतीयांना सांगण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे बंड. आणि त्यामुळे 1857 चा बंड झाला. भारतीयांना प्रतिनिधित्व मिळालं नाही, त्याच्या इच्छा आकांक्षा कुठे व्यक्त कराव्या हे त्यांना कळाले नाही आणि त्यामुळे 1857 चा उठाव झाला. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो.